नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, थंबनेल बघून तुमच्या देखील भुवया उंचावल्या असतील, कारण बऱ्याचशा चॅनलवरती तुम्हाला पर्सेंटाईल बद्दल बरेचसे व्हिडिओ पाहायला मिळतील. आपण असा कुठला आणखीन व्हिडिओ बनवलेला नव्हता, परंतु बऱ्याचशा चॅनलनी दावा केलेला आहे की पर्सेंटाईल खूप हाय लागणार आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना खूप हाय पर्सेंटाईल आहे. त्यामुळं ज्यांना 90 पेक्षा जास्त आहेत, 95 पेक्षा जास्त पर्सेंटाईल आहेत, अशाच विद्यार्थ्यांना सीट्स या भेटणार आहेत. ज्यांचं पर्सेंटाईल 85 पेक्षा कमी आहे, 90 पेक्षा कमी आहे, त्यांना 90 पर्सेंटाईल 92 पर्सेंटाईल मार्क्स पडून देखील काही उपयोग होणार नाही, असे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु हा जो दावा आहे तो सबसेल फेल ठरणार आहे, फोल ठरणार आहे. तर मी हे माझं स्वतःच मत सांगत नाहीये, तर BA LLB 5 इयर याचा जे सध्या फर्स्ट राऊंड साठी मेरिट लागणार आहे त्यावरून हे मी बोलत आहे. विद्यार्थ्यांना 100% मार्क आहेत, 99 आहेत, हे मान्य आहे. परंतु जर आपण मेरिट लिस्ट चेक केल्या तर अगदी 2% मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याचा नंबर देखील काही कॉलेजला लागलेला आहे. मग ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांच्यासाठी काही टिप्स आहेत, आपल्या चॅनलवरून वारंवार या दिल्या जातात. आणि या ज्या टिप्स आहेत त्या जेव्हा ऑप्शन फॉर्म सुरू होईल, ऑप्शन फॉर्मचा व्हिडिओ येईल LLB 3 इयर साठी, तेव्हा तुम्हाला त्या टिप्स या दिल्या जातील. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुमच्या मित्रांना शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ आला की तुम्हाला मिळत राहील. चला तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओ. तर मित्रांनो, हे आहे गव्हर्नमेंट लॉ कॉलेजची फर्स्ट कॅप राऊंडची मेरिट लिस्ट, जी 31/7/2024 रोजी पब्लिश झालेली आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता ओपनिंग जी आहे मेरिट लिस्ट जर पाहिलं आपण, 100% झालंय. या अलॉटेड टाईप म्हणजे ज्या कॅटेगरीमधून तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे ते इथं आहे. तर ही मेरिट कशी पाहिजी ते देखील याच्यावरून तुम्हाला समजेल. हा जो अलॉटेड टाईप कोटा आहे त्यामधून तुम्ही स्क्रोल डाऊन करत खाली आलात तर जोपर्यंत तुम्हाला ओपन जनरल असं दिसतंय तोपर्यंत तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करून घेत यायचं आहे. तर जवळपास इथपर्यंत ओपन जनरल अशा प्रकारचा आहे. तर ओपन जनरलचं आयएलएस साठी 98.88% क्लोज झालेला आहे, पण हे ओपन कॅटेगरीसाठी आहे. त्यानंतर तुम्ही OBC वगैरे जर पाहत असाल किंवा SC ST पाहत असाल तर आपण आणखीन खाली स्क्रोल डाऊन करून घेऊया. EWS त्यापेक्षा कमी असणार आहे. तर या ठिकाणी SC जनरल तुम्ही पाहत असाल तर इथं 86.76 आहे SC फिमेल साठी. SC जनरल 87.77. आणखीन आपण असंच जर खाली गेलो तर आपल्याला ST वगैरे पाहायला मिळतील. तर ST जनरल आहे 81.52. SEBC मराठा स्टुडंटसाठी आनंदाची बातमी आहे. इथं जर पाहत असाल तुम्ही SEBC जनरल आणखीन खाली देखील आहे, तर आपण आणखीन खाली स्क्रोल डाऊन करून घेऊया. तर शेवटचं SEBC जे आहे जनरल 65.08, ST जनरल आहे 70.19, आणि ओपन EWS डिफेन्स जे आहे ते 21.06. हे ILS कॉलेजचं जे एंड मेरिट आहे, आता कॅटेगरी वाईजनुसार त्यामध्ये चेंजेस असतील, तर ILS ला देखील 21.06 ओपन EWS फिमेल डिफेन्स साठी जे सीट आहे ते EWS च्या यामधून भरलेले आहेत. तर 21.06 SEBC फिमेल सीट कन्वर्ट टू जनरल, म्हणजेच SEBC फिमेल इथं ही या सीटमधून ॲडमिशन मिळालेलं आहे. तर 49.78 SC ST जनरल आहे 59.94.
तर तुम्हाला बऱ्याचशा चॅनलवरती सांगितलं होतं की कट ऑफ हे 90 पुढे लागेल, 95 पुढे लागेल. तर ओपन कॅटेगरीसाठी इट इज ओके, परंतु अदर कॅटेगरीसाठी मात्र खूप कमी कट ऑफ BA LLB 5 इयर साठी लागलेला आहे. इथं जर पाहत असाल तुम्ही तर हे आणखीन एक कॉलेज मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतोय. तर हे आहे ILS लॉ कॉलेज पुणेचं BA LLB. इथे देखील मेरिट 100 ओपनिंग झालेला आहे 100% टाइलनी. आणि आपण असं थोडस स्क्रोल डाऊन करत खाली आलो, ओपन जनरलचं आपण पाहिलं. तर ओपन जनरल या ठिकाणी पाहत असाल तुम्ही तर 97.43 ओपन कॅटेगरीसाठी क्लोज झालंय. तेच आपण परत OBC साठी वगैरे पाहिलं, SCBC साठी पाहिलं, SCST साठी पाहिलं, तर हे आकडे खूप खाली असणार आहेत, म्हणजे मेरिट खूप खाली त्याचं असणार आहे. आता इथे जर तुम्ही पाहत असाल SCBC जनरल 31.33 क्लोज झालंय, ST जनरल आहे 41.68 क्लोज झालंय, OBC जनरल हे फिजिकल हँडिकॅप्ड 46 क्लोज आहे, त्यानंतर ST जनरल जे आहे ते 48.28 क्लोज आहे, ST जनरल इथे 66.51 दाखवत आहे. तर इथं तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कट ऑफ पाहायला मिळतील. असं नाही आहे की 90% पाहिजेत किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजेत. आणखीन एक उदाहरण ते तुम्ही पाहू शकता अनएडेड कॉलेजचं, जे सोलापूर युनिव्हर्सिटी मधलं हे कर्मवीर औदुंबर पाटील लॉ कॉलेज पंढरपूरचं आहे. तर याची ओपनिंग जी आहे मेरिटची 83 झालेली आहे आणि एंड जर आपण पाहिला तर 2.06 ST जनरल. तर या कॉलेजला 2.06 ऍडमिशन भेटलेलं आहे ओपन EWS, ओपन EWS जनरल कॅटेगरीला 4.09 भेटलेलं आहे. OBC जनरल आहे 22.84 भेटलेलं आहे. तर आता प्रत्येक कॉलेजचं तुम्ही कट ऑफ पाहिली तर अगदी 2% देखील कॉलेज भेटलेलं आहे. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे याविषयीचा व्हिडिओ जेव्हा LLB 3 इयर कॉलेज ऑप्शन फॉर्म सुरू होतील त्यावेळेस काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. तुम्हाला 50% असतील, 60% असतील तरी काळजी करू नका. टॉप कॉलेजेसला मात्र तुम्हाला हाय % स्पेसिफिकली फॉर ओपन कॅटेगरी यू नीड टू हाय % बट यू आर इन रिझर्व कॅटेगरी SC ST OBC then you have not to worry. Even you got percentile below 85, there is a chance for ILS, GLS or other top colleges. त्यामुळे टॉप कॉलेजेस म्हटलं की 95 पुढेच पाहिजे, 98 पाहिजे. ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटना त्या ठिकाणी तितके मार्क्स हवे आहेत. परंतु हेच दोन टॉप कॉलेजेस आहेत असं नाही, तुम्हाला दुसरे देखील आणखीन चांगल्या क्वालिटीचे कॉलेजेस असणार आहेत. तिथलं मेरिट यापेक्षा खाली येणार आहे. आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं की असं 2% असणाऱ्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट होतं, त्याची डिग्री कम्प्लीट होते, आणि 90% असणाऱ्या विद्यार्थ्याला मात्र सीट मिळत नाही. त्याचे काय रिझन आहेत आणि असं होऊ नये म्हणून आपण काय करायचं आहे याच्या टिप्स तुम्हाला 6 तारखेच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.